वाण प्रकल्पाला स्थगिती दिल्याविरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन आंदोलन केलं, मात्र पुतळ्याजवळ जाऊन असं आंदोलन करणं चुकीचं असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि त्यांनी आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वर जाऊनच त्या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. खरं म्हणजे अशी प्रथा फार चुकीची आहे. असं पहिल्यांदा होतं की महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी बसायचं आणि माझ्या या कामावरची स्थगिती उठवा. ही जवळपास बाळापूर 69 खेडी या मतदारसंघातली जी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा हा विषय आहे आणि समोरच्या लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यामुळे माननीय देवेंद्रजींनी त्यावर म्हटलेलं होतं की याला तात्काळ याचा अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत याला स्थगिती द्यावी असं म्हणून त्यांनी याला स्थगिती दिलेली आहे. संबंधित आमदार नितीन देशमुख यांचं म्हणणं आहे की स्थगिती देऊच नका. मला असं वाटतं जर दोन वेगवेगळ्या मतदारसंघातलं भांडण असेल किंवा पाणी आरक्षणाचं भांडण असेल तर त्यावर निश्चित माहिती घेणं हे मंत्री महोदय ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आपल्या सोबत आहे. साहेब काय सांगाल आज विधिभवनाच्या तुम्ही आवारामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहात, काय एकूणच प्रतिक्रिया? मी रीतसर फडणवीस साहेबांना शुक्रवारी रीतसर पत्र दिलं, अर्ज दिला, निवेदन दिलं की आपण ज्या आरक्षणाला स्थगिती दिली ते आरक्षण तुम्ही हटवा नाही तर मी मंगळवारपासून इथं आमरण उपोषणाला महाराजांजवळ बसेल. त्यांना जर खरोखर काही त्यांना हे असतं तर त्यांनी खरोखर आरक्षण त्याच्या अगोदर आरक्षण हटवलं असतं. फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पालकमंत्र्याचं कर्तव्य असते की माझ्या जिल्ह्यात आढावा घेऊन पाणी पुरवठ्याची कुठे व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची सुविधा कुठं नाही, त्या लोकांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा करणं हे पालकमंत्र्याचं कर्तव्य असते. ते तर त्यांनी केलंच नाही. पण जे योजना उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झाली, जे आरक्षण जयंत पाटील साहेबांना त्यावेळेस मंत्री असताना दिलं त्याला स्थगिती दिली. ओ बघा, 50% काम झालं हो. कामाला सुरुवात नसती झाली आम्ही समजू शकलो असतो कामाला सुरुवात नाही झाली. 93 कोटीचं बिल कंत्राटदाराला मिळालं, 15 कोटीचं बिल प्रलंबित आहे, 50% वर काम झालं, तुम्ही स्थगिती देता? वो तो खारपान पट्टा आहे. बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या आई त्याला पाणी पाजते तर ते खारं पाणी असते. माझी फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही 2 दिवस तिथं येऊन राहून बघा, तुम्ही पाणी पिऊन बघा. आपल्यालाही मुलं आहेत, कदाचित आपल्याही मुलांना एक घोट तिथला पाजून बघा. जे आई जन्माला आले मूल त्याला खारं पाणी पाजते. आपण राज्यकर्ते हा ना, आपल्याला महाराष्ट्रातला सुजलाम सुजला आपल्याला विकास करायचा आहे. आपण महाराष्ट्राचे विकास महर्षी आहे तर आपल्या कमीत कमी आपण तिथलं पाणी तर पिऊन बघा की लोक कसं पाणी पिऊ राहिले. अजित पवार या ठिकाणी आले होते, तुमची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? नाही, दादांनी मला विनंती केली की आम्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडतो, तुम्ही उपोषण करू नका. दादांचा निश्चितपणे आम्ही आदरच करतो, परंतु मला माहीत आहे की यांनी जाणबुजून ही स्थगिती दिलेली आहे. दादा सभागृहात निश्चितपणे प्रश्न मांडतीलच आणि संपूर्ण महाराष्ट्र हा बघीलच की हे कशा पद्धतीनं गढूळ राहत्या संदर्भामध्ये या ठिकाणी धरणं धरून पायऱ्यांवर बसलेले आहेत. ही बाब सभागृहामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेबांनी उपस्थित केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघांनीही मला सन्माननीय आमदार महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. मी सन्माननीय आमदार नितीन देशमुख साहेबांच्या बरोबर चर्चा केली. त्यांच्या कामामध्ये काही लोकांच्या मागणीवरनं स्थगिती या ठिकाणी सरकारकडनं देण्यात आलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आमदार देशमुख साहेबांना विनंती केली की तुम्ही आपलं धरणं सोडा आणि लवकरच माननीय DCM साहेबांच्या बरोबर या संदर्भातली आपण बैठक लावू आणि लोकांना पाणी मिळालं पाहिजे प्यायचं याच्यासाठी सरकार सकारात्मक आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी असल्यामुळं जी स्थगिती दिलेली आहे बैठक घेऊ, सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये बोलवू आणि सकारात्मक निश्चितपणानं आम्ही आहोत असं मी त्यांना आश्वासन दिलं, परंतु त्यांचं समाधान झालेलं नाही. मी त्यांना वारंवार, आपण माध्यमाने सुद्धा पाहिलं, त्यांना वारंवार मी विनंती करत होतो की तुम्ही उठा, सभागृहाच्या कामकाजात भाग घ्या आणि लवकर माननीय DCM साहेबांकडे बैठक लावू, परंतु त्यांचं समाधान झालं नाही. परंतु सरकारची भूमिका म्हणून आम्ही सकारात्मक आहोत.
कुठेही लोकांच्या पिण्याच्या पाण्याला अडथळा होईल अशी कृती सरकारकडून होणार नाही। अहो त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी तपासून घ्याव्या लागतील। एकाएकी स्थगिती दिलेली नाही, काही मागण्यांवरनं लोकांच्या किंवा स्थानिक लोकांच्या निवेदनावरनं ती स्थगिती दिलेली आहे। त्याची तपासणी सुरू आहे, त्याच्यामध्ये काही सकृतदर्शनी त्रुटी दिसलेल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून निश्चितपणानं स्थगिती उठवण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर बैठक घेऊन आम्ही उचित निर्णय घेऊ एवढंच आहे। त्यांनी त्यांचा आरोप जरूर करावा, ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत पण आमचे विधिमंडळातले सहकारी आहेत। राज्य सरकार काम करताना पिण्याच्या पाण्यामध्ये तर कधीच राजकारण करणार नाही, परंतु मी परत म्हणतोय एखाद्या बाबतीत काही त्रुटी त्या कामामध्ये असतील किंवा अनावश्यक खर्च होत असेल अशामुळे जर काही लोकप्रतिनिधींनी ते तपासण्याची मागणी केली तर नक्की पैसे वाचवण्याच्या दृष्टीनं जर त्या बाबी तपासून घ्याव्या लागत असतील तर नक्की आम्ही तपासून घेऊ, पण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शासन कधीही राजकारण करणार नाही। ओके, धन्यवाद।